पिंपरीतील डीवाय पाटील रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यानंतरही रुग्णाकडे लक्ष न दिल्याने एका 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला. संदीप नवनाथ बनसोडे वय 25 राहणार पिंपरी असे मृत झालेल्याचे नाव आहे. संदीप याला वेदना होत असल्याने डीवाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजन संपल्यानंतरही डॉक्टरने रुग्णाकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रात्री 11 वाजल्यापासून नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी बसून आहेत. ते जे म्हणत होते ना, आणि तुमच्या साहेब रॉड बघायची, तेच फक्त बोलू देत. अरे त्यांना सांगा बसा, त्यांच्यासाठी खुर्च्या ठेव. पण त्यांची मोठी चुकी हीच झाली सर. तुम्ही हे बघा, ऑक्सिजनच नाही लावलं त्यांनी. डॉक्टर पण तुमचे कोणी नाहीत आणि मी पण तुमची कोणी नाही. पण एक मला म्हणायचंय की जे मावशी आणि मामाने जे ऑक्सिजन लावलं त्यात, ते सिलेंडर त्यांनी चेक केला नाही. तुम्ही आत्ताही जाऊन बघा, तो सिलेंडर रिकामा आहे. ही चुकी झाली. आणि आपण त्याला ऑक्सिजनच्या शिवाय ठेवत होतो का? नाही. मग वर्ण खाली येईपर्यंत तो अबिना ऑक्सिजनचा राहिला, ही चुकी. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही मला डॉक्टरांना बोलून झालं की मी बोलतो. डॉक्टरांना सांगितलं ना सकाळी पण मला काय म्हटले. मी तुमची भेट घेण्यासाठी 4 दिवसापासून चालले. मी औषध आणायला जायची, तुमची चक्कर व्हायची. मी तुम्हाला काय म्हटलं, आज पण मी सिक्युरिटी बरोबर ह्याच्या बरोबर भांडून वर आली, तेव्हा तुमची भेट झाली माझ्या. हा, तर तुम्ही मला काय म्हटले की आता पेशंट नॉर्मल आहे, फक्त वेळ लागेल. नाही, फक्त वेळ लागेल. तर मी काय म्हटलं सर, वेळ लागू द्या, कितीही लागेल. आपण आपल्याला फक्त पेशंट पाहिजे. आणि तुम्ही करत होते सगळं व्यवस्थित करत होते. मी म्हणत नाही तुम्ही व्यवस्थित करत नव्हते, पण शेवटच्या वेळेला ह्यांनी लक्ष दिलं नाही. त्याला जे ते व्हेंटिलेटर भेटलं नाही, त्यामुळं हा प्रॉब्लेम झाला. आणि हा मी 100% लिहून देते मी तुम्हाला. ठीक आहे, तुमची बोलणी झाली की मला सांगा. अच्छा, तुम्ही जे म्हणाला की मी तुम्हाला बोललो की पेशंट नॉर्मल आहे, हे कदाचित तुमच्या लक्षात नाही आलं. कारण सकाळी तुम्हाला फक्त भूमिका मॅडम बोलल्या, मुली डायरेक्टली बोललो नाही. आलो तर बरोबर, तेव्हा मी नॉर्मल तर म्हणालो नाही. खरंच आहे, त्याला तुमच्या लक्षात नसेल, तुम्हाला वाटतं मीच बोललो म्हणून. ही गोष्ट. दुसरं म्हणजे पेशंट नॉर्मल नव्हताच पहिल्यापासून, त्यामुळे तो नॉर्मल झाला आहे म्हणणं म्हणजे आपण समजूत घातल्यासारखे स्वतःला. ठीक आहे, उलट तुम्हीच म्हणाला सकाळी की दारू बरोबर ते कोकेन पण घालत असतात. तुम्ही मला विचारलं की काय काय घेत होते, मी म्हटलं मी त्यांच्या मित्रांना विचारून मी सांगते तुम्हाला. विचार कशासाठी आपण विचारतो? मित्रांबरोबर नाही का, आता घरच्यांना सांगून तो पिणार नाही. एक मिनिट. मी म्हटलं की मी त्याच्या पूर्ण मित्रांना विचारून मी तुम्हाला उद्या सकाळी सगळं सांगते की तो काय करत होता. डॉक्टर कशासाठी विचारतात ते प्रश्न? तुम्हाला दोष करण्यासाठी नाही विचारत ना, की त्याचा इलाज काय करता आला तर फायदा होईल. त्याच्यावरती तुम्हाला असा प्रकार घेऊ नका की आम्ही त्यांना तुम्ही कोकेन घेता म्हणजे तो असा आहे तसं असं काही समजू नका. त्याचा इलाज करायला सोपं पडतं म्हणून तुम्ही मार्ग लक्षात घ्या. डॉक्टर भूमिका तुम्हाला बोलल्या की कंडिशन अजूनही अशीच आहे म्हणून आम्हाला एम आर आय करायला. नाही तर एम आर आय करायचं कसं म्हटलं असेल? मेंदूचा आजार आहे, बेशुद्ध होत चालला दिवसांदिवस. काय होते हे आम्हाला कळत नाही ना. म्हणून तुमचे डॉक्टर पण बोलले मला तोंडावरती. तुम्हाला वाटतं की आणि डॉक्टर पण ह्यांना काय म्हटले, 10-15 मिनिटं ऑक्सिजन नाही भेटले, काय प्रॉब्लेम नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज आपण इथे उभं राहिलो, उभं राहिल्या सुद्धा आपल्यातलं कोणालाही एकाला 1 मिनिटात काहीही होऊ शकतो.